यानंतर आपण अमरावतीमध्ये जाऊयात। अमरावती जिल्ह्यामध्ये पहिला निकाल हाती येतोय। बैलमार खेडा ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीची सत्ता आपण आल्याचं पाहतोय। सरपंचपदी राजू संके यांचा विजय झालेला आहे आणि सर्वात वेगवान निकाल आज दिवसभर तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकणार आहात। अमरावती जिल्ह्यामध्ये पहिला निकाल हाती आलाय। बैलमार खेडा या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीची सत्ता आल्याचं आपण पाहतो आणि या ठिकाणी आता सरपंचपदी राजू संके यांचा विजय झालेला आहे। आता नाशिक मधला आढावा घेऊयात। नाशिक जिल्ह्यामध्ये 48 पैकी 20 ग्राम पंचायतींचा निकाल हा जाहीर झालेला आहे। यामध्ये आपण सविस्तर आकडेवारी समजून घेऊयात। भाजप 3, शिंदे गट 2, अजित पवार गट 3, उद्धव ठाकरे गट 3 आणि काँग्रेस 3, तिकडे शरद पवार गट 2, मनसे 1 आणि इतर 3 अशा प्रकारची आकडेवारी समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहतो 48 पैकी 20 ग्राम पंचायतींचा हा निकाल जाहीर झालेला आहे आणि यातली सविस्तर आकडेवारी देखील आता जाहीर झाल्याचं समजतंय। एकंदरीत आपण पाहतोय खरं तर महत्त्वाच्या नेत्यांची या ठिकाणी प्रतिष्ठा ही पणाला लागलेली होती आणि यापैकी आता 48 पैकी 20 ग्राम पंचायतींचा निकाल जाहीर झालाय। कोल्हापूरच्या चिंचवाडमध्ये मोठं सत्तांतर झालेलं आहे। महाडिक आणि सतेज पाटील गटाचं एकत्रित पॅनलचा धुव्वा उडालाय। अपक्षानं या ठिकाणी बाजी मारली आणि 10-3 या फरकानं अपक्षांनी बाजी मारल्याचं आपण पाहतोय। श्रद्धा पोतदार आणि अपक्ष उमेदवार या सरपंच झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कोल्हापूरच्या चिंचवाडमध्ये मोठं सत्तांतर झालेलं आहे। महाडिक आणि सतेज पाटील गटाचा एकत्रित पॅनलचा या ठिकाणी धुव्वा उडाला। खरं तर अतिशय प्रतिष्ठेची अशी ही या ठिकाणची निवडणूक म्हणावी लागेल आणि मोठी चर्चेचा ठरलेला हा सगळा